त्या सिनेमामध्ये 5-6 गाणी होती, त्यातील हे गीत सुरेश वाडकरांनी गायलं होतं, लिहिलेली होती. म्हणजे गीतकार जगदीश केवडकर होते त्या सिनेमासाठी आणि मी संगीतकार होतो. त्या गाण्यासाठी सुरेश वाडकरांना उत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून 2005 किंवा 2006 साल 2004 ते 2005 दरम्यानची घटना असेल. ही गाणी नेहमीच आवडतात, अनेक लोकांना ती आवडत असतात, अनेक लोकांचे आग्रहास्तव मी असे गाणं आपल्यासाठी खास शेअर केलंय. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. पद कमलाने झाली भूमी ही पावन, पद कमलाने झाली भूमी ही पावन. शिगावीचा राणा, शिगावीचा राणा गजानन गजानन, शिगावीचा राणा गजानन, शिगावीचा राणा गजानन. जय गजानन, जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन. पुष्ट्या अन्न येई प्रसादाचा वास, पुष्ट्या अन्न येई प्रसादाचा वास, गुरुमुखी जाई अमृताचा घास. उष्ट्या अन्न येई प्रसादाचा वास, गुरुमुखी जाई अमृताचा घास. चमत्कारातून होई, चमत्कारातून होई सत्याचे दर्शन. शिगावीचा राणा गजानन गजानन, शिगावीचा राणा गजानन. गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते. हे जे गीत आहे हे शिगावीचा राणा गजानन ह्या चित्रपटातलं आहे आणि हा चित्रपट मी अनेक वर्ष झाले त्या सिनेमाला तयार करू. आणि ह्या सिनेमामध्ये सयाजी शिंदेंनी मुख्य भूमिका केली होती आणि तत्कालीन मंत्री माननीय बबनरावजी घोलप हे त्या चित्रपटाचे निर्माते होते. त्यामध्ये सयाजी शिंदेंसह बबनराव घोलपांची देखील एक अत्यंत सुंदर भूमिका होती. अतिशय सुंदर चित्रपट तो झाला होता. त्या सिनेमामध्ये 5-6 गाणी होती, त्यातील हे गीत सुरेश वाडकरांनी गायलं होतं. जगदीश केबुडकरांची सगळी रचना लिहिलेली होती. म्हणजे गीतकार जगदीश केबुडकर होते त्या सिनेमासाठी आणि मी संगीतकार होतो. ह्या गाण्यासाठी सुरेश वाडकरांना उत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून 2005 किंवा 2006 साल 2004 ते 2005 दरम्यानची घटना असेल. तर या सिनेमातली सगळीच गाणी सुंदर होती आणि आम्ही सगळेच अगदी गजाननमय झालो होतो या सिनेमाच्या वेळी. आणि ही गाणी नेहमीच आवडतात, अनेक लोकांना ती आवडत असतात, अनेक लोकांचे आग्रहास्तव मी असे गाणं आपल्यासाठी खास शेअर केलंय. गण गण गणात बोते, जय गजानन.